सिस्टर सिस्टर मतलब पानी हवा है ए प्राजक्ता अगं काय करते तू पडशील ना आणि सलाइन लावलंय तुला एवढं नाही आलायचं पर काय हवंय तुला पाणी अगं मग सांग ना तसं आणि ते बटन काय नुसतंच खेळायला नाही दिलंय ते बटन वाजवायचं हा येणार कोणतरी वाजवलं पण कोणी आलंच नाही असं कस मी आलोच ना थँक यू ओंकार दादा दादा नाही दादा नाही म्हणायचं मला तर अजिबात नाही तू ओंकारच म्हण ना मला ओंकार मग जमलं ना केवढं सोपं आहे छान सुंदर ओंकार मग प्राजक्ता तुझी शाळा कुठली ग नाही म्हणजे तू खुल तबाची आहेस ना म्हणून विचारलं हो एस पी मराठी शाळा एस पी शाळा ठीक आहे हा नेक्स्ट पेशंट आज कोणी पेशंट येणार आहे का की इन्व्हिटेशन पाठवू यांना पेशंटचं काय हल्ली तर डॉक्टर्स सुद्धा बोलवल्याशिवाय येत नाही कळतोय मला तुमचा टोमणा पण ते काय झालं आई मला नाश्ता केल्याशिवाय पाठवत नव्हती आणि उठायला उशीर झाला मला लहान मुलासारखा उठायला उशीर झाला म्हणे काय हे काय मला सकाळपासून सगळे लहान 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 करताय म्हणजे नाही म्हणजे आई पण म्हणत होती आता तू लहान राहिलास का लहान आहेस का लहान आहेस का येऊ का डॉक्टर या मी तर पेशंटची वाट बघतोय बोला काय झालंय सर्दी सारखा बर्फ खातो मग सर्दी होते अरे मुला असा बर्फ खायचा नसतो बर्फापेक्षा बर्फाचा गोळा खा मग तुला सर्दी होणार मग सर्दी झाल्यानंतर मी तुला औषध देणार मोठा श्वास घे व्हेरी गुड तुला सर्दी झाल्यानंतर तू हॉस्पिटलमध्ये येणार त्यानंतर मी तुला एक मोठं इंजेक्शन देईन आणि त्यानंतर तू बरा होणार मग परत बर्फाचा गोळा खाणार आणि मी आणखीन मोठं इंजेक्शन देणार तुला यापुढे बर्फाचा गोळा खायचा नाही कळलं हो